अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना रुजू करून न घेतल्यास शिक्षण संस्थेवरती कडक कारवाई करण्यात येईल, तसंच त्यांची मान्यताही रद्द करण्यात येईल, असा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी आर्यस मोगल यांनी दिला. एमसीएनशी बोलताना मोगल यांनी सांगितले की औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषद अंतर्गत चालणाऱ्या प्राथमिक शाळेत 98 शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यापैकी 21 शिक्षकांना इतर खासगी शाळेत समावेश करण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु खासगी संस्थांनी फक्त 8 शिक्षकांनाच रुजू केले. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तरी ज्या खासगी संस्थांकडे पाठवलेल्या शिक्षकांना रुजू करून घेत नाहीत त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. यामुळे त्या पदावर संस्था कोणालाही नोकरी देऊ देणार नाही. तरी संबंधित संस्थांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही शिक्षणाधिकारी मोगल यांनी केले. 98 शिक्षक अतिरिक्त झाले होते. या 98 शिक्षकापैकी 21 शिक्षकाचं ऑनलाईन समायोजन आम्ही केलेलं आहे आणि उर्वरित 77 शिक्षकाचं समायोजन करणं अजून बाकी आहे. आम्ही आता रिक्त पदाचा आढावा या संच मान्यतेनुसार घेणार आहोत आणि उर्वरित शिक्षकाचं समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. ज्या 21 शिक्षकाचं समायोजन केलं त्यापैकी 8 शिक्षक आतापर्यंत हजर झाले आहेत आणि उर्वरित 13 शिक्षकांना संस्था चालकांनी हजर करून घेतले नाही. ज्या शाळेनी शिक्षकांना हजर करून घेतले नाही समायोजनाअंतर्गत त्या शाळेतील शिक्षक मुख्याध्यापकांना आणि संस्था चालकांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे आणि त्यांनी जर हजर करून घेतलं नाही तर सदर पद हे व्यपगत करण्यात येईल, रद्द करण्यात येईल आणि संच मान्यतेमध्ये दुरुस्ती करून ते पद त्यांना कमी करून देण्यात येईल आणि भविष्यामध्ये कधीही त्यांना ते पद भरता येणार नाही.